आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ पोलिसांचा FRI नोंद करून घेण्यास नकार. कनवारच्या सरपंचांचं ठिय्या आंदोलन सुरू. आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता. शिरोळचे पोलीस आणि लोकांचं आंदोलन हे जुनं समीकरण आहे. एखादा नागरिक फिर्याद घ्या म्हणून आला तर त्याची फिर्याद टाळायची हे पुन्हा एकदा शिरोळ पोलिसांनी दाखवून दिले. शिरोळात एक आत्महत्या झाली होती आणि पोलिसांनी फिर्याद घ्यायला टाळाटाळ केली. शिरोळकरांनी बंद पाळले, आंदोलने केली आणि इथल्या PSI आणि दोन कॉन्स्टेबलला पिटाळून लावलं. तडकाफडकी बदली झाली. कनवारचे सरपंच बाबासाहेब वनपाल आरसगोंडा यांना ग्रामपंचायतीच्या कार्यालयात मीटिंग सुरू असताना मुसा इनामदार आणि त्यांच्या साथीदाराने खुनाची धमकी दिली, आवाजचे शिवीगाळ केली. गेले 2 दिवसापूर्वी ही घटना घडली पण शिरोळ पोलिसांनी सरपंचाची फिर्यादच नोंद करून घेतली नाही. उलट त्यांनाच दमदाटी सुरू झाली. रविवारी भर पावसात सरपंचांनी आंदोलन सुरू केलं पण दखल घेणारे शिरोळचे पोलीस कसले. सोमवारी कनवाड गावातील बहुतांश नागरिक शिरोळच्या पोलीस ठाण्यासमोर आले आणि सरपंचांच्यावर अन्याय झालाय असा आक्रोश केला, टाहो फोडला. भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष मुकुंद गावडे, शिवसेनेचे तालुक्याचे नेते विकास पाटील, बहुजन समाजाचे नेते जाधव आदींनी पोलिसांना विनंती केली. मग कुठं लक्षात आलं काहीतरी घटना घडली असावी आणि शिरोळच्या फौजदारांनी आदेश सोडला. कनवाडचे सरपंच बाबासाहेब आरसगोंडा यांची तक्रार अदखलपात्र गुन्हा म्हणून दाखल करून घ्या. या घटनेनं गृह खात्याचं धिंडवडे निघाले. भाजपाच्या राज्यात सरपंचही असुरक्षित झालेत आणि पोलीस गुन्हाही दाखल करून घेत नाहीत. महानगर न्यूजसाठी शिरोळहून कॅमेरामन ऋषिकेश बावचेसह प्रतिनिधी मोहन जमादार. कनवाड गावच्या पेयजल योजनेमध्ये घोटाळा असल्याबाबतची शासकीय प्रशासकीय चौकशी चालू आहे. त्या चौकशीच्या अनुषंगानं नवीन आत्ता स्थापित झालेल्या पेयजल कमिटीची बैठक चालू होती. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बैठक चालू असताना ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा चालू असताना मुसासाहेब इनामदार आणि अख्तर पटेल ह्या लोकांनी येऊन मला चौकशीत काय होणार आहे, चौकशीत काय आम्हाला फाशी होणार आहे काय, तुला बघून घेतो, तुला दाखवतो अशा प्रकारची कार्यालयात येऊन धमकी दिली, कामात अडथळा करण्याचा प्रयत्न केला. त्या अनुषंगानं मी शिरोळ पोलीस स्टेशनमध्ये 7 तारखेला तक्रार दिली होती. त्या तक्रारीला अदाखलपात्र गुन्हा, आम्ही त्यांना ताकीद देणे, 149 खाली नोटीस देणे, ह्याच्या पलीकडं कोणत्याही कारवाई तरतूद नाही. DYSP साहेबांशी मी बोललो. DYSP साहेबांचं म्हणणं असं आहे की 353 प्रशासकीय कार्यालयात काम करण्याची तक्रार देण्याचा अधिकार सरपंचला नाही, तो अधिकार ग्रामसेवकला आहे. आता ग्रामसेवक राजकीयदृष्ट्या दबावात काम करत असतो, तो कशी तक्रार देणार, हा एक भाग झाला. दुसरं असं आहे की एखादं काम करत असताना प्रशासकीय कार्यालयात ग्रामपंचायतमध्ये येऊन दमदाटी करणाऱ्याला बी शिक्षा तीच आणि रस्त्यावर कार्य म्हणून हात धरणाऱ्याला बी शिक्षा तीच आहे का? किंवा एका लोकप्रतिनिधीला त्याच्या कार्यालयात जाऊन दम देणाऱ्याला बी 149च आहे का? इतकं मोठं जे लोक म्हणत आहेत की त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. 2 दिवस झालं जेवढ्या हेलपाटे ते ज्यांच्यावर तक्रार आहे त्या विरोध पक्षांनी झाले नाही, त्याच्या दुप्पट हेलपाटे माझे स्वतःचेच झाले आहेत. मला आता असं वाटायला लागलं आहे की तक्रार देण्यापेक्षा ह्यांच्या पोलिसांच्या बोलण्याप्रमाणे म्हणजे त्यांनी मारल्याशिवाय आणि तुमच्यावर आघात झाल्याशिवाय किंवा तुमच्यावर रक्ताचं खून झाल्याशिवाय तक्रारीत काही तथ्य नसतं, ते दखलपात्र गुन्हा ठरतो, आम्ही त्याच्यावर काही कारवाई मोठी करू शकत नाही, असं त्यांची भूमिका आहे. माझी भूमिका अशी आहे की ह्यांनी प्रशासकीय कामात अडथळा आणल्याबद्दलचे त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, त्यांना कोर्टात हजर करावं आणि न्यायाच्या दरबारात त्यांना सोडावं. न्याय त्याला काय न्याय देईल त्याचा आम्ही न्याय प्रणालीवर आमचा विश्वास आहे, आमचं म्हणणं आहे. आणि मी आत्ता म्हटलं की हे जोपर्यंत असं होत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या ग्राम पोलीस स्टेशनच्या दारात बसणार आहे साहेब. तुमच्याकडे न्याय मागणार आहे म्हटल्यानंतर तुम्ही असं बेकायदेशीर बसू शकत नाहीतर मग मी 3 वेळा 2 वेळा तुम्हाला रिक्वेस्ट करणार, तुम्हाला सूचना देणार, विनंती करणार, नाहीतर मी माझ्या प्रोसिजरनं तुमच्यावर कारवाई करणार, अशा प्रकारचे साहेब मला बोलतायत. आता काय करायचं हा प्रश्न मी जनतेसमोर मांडतोय. आता लोकांनी ठरवायचं आहे की एका सरपंचाच्या कार्यालयात सुद्धा त्याची सुरक्षा राहिली नाही तर कनवाडच्या जनतेला रस्त्यावर फिरायचा तर विषय अधिकारच राहिला नाही.